फिर हरे ओम श्री राम अंबज्ञा नाथ सौविध मी संगीत गीतांजलि विरा अंडेकर घाटकोपर पश्चिम उपासना केंद्र। हा अनुभव माझा 2010 आहे। नित्यनियमाने मी दर गुरुवारी प्रवचनाला जायची, नंतर बापूंचं प्रवचन संपल्यावर बापूंचं गुणसंकीर्तन असायचं, नंतर आरती व्हायची, नंतर बापूंचं दर्शन व्हायचं, त्यानंतर मी घरी परतायची। त्याच दिवशी माझा मुलगा मला न्यायला आला नव्हता, त्यामुळे मला एकटीलाच मला बांद्र्यावरून कुर्ल्याला जावं लागलं। कुर्ल्याला गेल्यावर मी ट्रेनचं तिकीट काढलं, प्लॅटफॉर्मवर तर ट्रेन लागलेलीच होती। मी पटकन डब्यात चढले आणि पाहिलं तर डब्यात कोणीच नव्हतं। म्हटलं काय करू, गाडी थोड्या वेळाने स्टार्ट झाली, चार मुलं अचानक गाडीत चढली, त्यामुळे मला अतिशय भीती वाटली। म्हटलं बापू आता काय करू। बापूचा जोरदार धावा सुरू केला, चारही मुलांनी माझ्याकडे कटाक्ष टाकला आणि एक मुलगा म्हणाला ही बाई कुठे उतरते ते आपण बघायचं। त्यामुळे मी अतिशय भिवून गेले होते। बापू आता तूच काहीतरी करू शकतोस। त्यावेळी माझ्या हातात चार बांगड्या आणि एक माळ एवढंच माझ्याजवळ होतं फक्त। बापू काहीतरी कर रे बापू। चंबूर गेलो, टिळकनगर गेलो, जसजसं गोवंडी स्टेशन जवळ आलो तसतशी मला अधिक भीती वाटायला लागली। थोड्या वेळात चारही मुलं अचानक खाली बसली, एकमेकाच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपी गेले। मला क्षणभर वाटलं ही मुलं मला फसवत असतील, पण तसं झालंच नाही। माझ्या बापूने त्या चारही मुलांचे गोळे बनवून ठेवले। ट्रेन गोवंडी स्टेशनला थांबली, त्यावेळी मी खाली उतरून पाहित बघतच राहिले तर ती मुलं उठलीच नव्हती। ट्रेन पूर्ण जाईपर्यंत मी प्लॅटफॉर्मवर थांबले। बापू खरंच तूच मला वाचवलंस ह्या चार गुंडांपासून, असं म्हणत मी गोवंडी स्टेशनला आले तर रिक्षावाला उभा होता, तो पण भयानकच वाटत होता। तरी पण त्याने मला विचारला आपको किधर जाना है, मैं बोले फायर ब्रिगेड कॉलनी में, तो बोला बैठो बापू आता तूच बस माझ्याबरोबर। तो मला घेऊन फायर ब्रिगेड कॉलनीला उतरला। त्यावेळी तो मला म्हणतो तुमच्याबरोबर दुसरे होते ते कोण होते? मी त्याला म्हटलं माझ्याबरोबर तर कोणीच नव्हतं, मी एकटीच आहे। त्याला पैसे दिले, गेट खोललं आणि अशी धावत रूमजवळ गेले आणि बेल वाजवली। मुलाने दरवाजा उघडला, तो म्हणतो आई काय झालं? त्याला मी एवढी घट्ट मिठी मारली की बंटी आज माझ्या बापूने मला आज वाचवलं आणि आज तुझ्यापर्यंत आणून सोडलं। आज बापू होता त्याच्याचमुळे मी वाचले आणि आज तुमच्या सगळ्यांसमोर माझा हा अनुभव मी कथन केला। हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ सौविध नाथ सौविध।